नमस्कार, मी विलास बड़े। या बुलेटिन मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत। बुलेटिनच्या सुरुवातीला बातमी, सोनिया गांधी यांनी बोलावलेल्या बैठकीच्या संदर्भातली। थोड्याच वेळात सोनिया गांधी यांच्यासोबत देशभरातील भाजप विरोधी नेते आणि मुख्यमंत्र्यांची व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या द्वारे एक बैठक होणार आहे। या चर्चेत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, शिवसेनेचे नेते संजय राऊत आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार सहभागी होणार आहेत। या संदर्भात शिवसेनेचे नेते संजय राऊत प्रसारमाध्यमांशी बोलत आहेत। आपण महाराष्ट्रात एकीकडे भाजपची निदर्शनं सुरू आहेत तर दुसरीकडे ही चर्चा होणार आहे। उदय जाधव आपले प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत। उदय, कधी ही बैठक सुरू होईल आणि या बैठकीला आणखी कोण कोण उपस्थित राहणार आहे? विलास, या बैठकीला आता थोड्याच वेळात सुरुवात होते। कोणत्या क्षणी या बैठकीला सुरुवात होईल? काँग्रेसच्या अध्यक्ष सोनिया गांधी यांच्या उपस्थितीमध्ये देशभरातील भाजप विरहित असलेले मुख्यमंत्री या बैठकीमध्ये सहभागी होणार आहेत। त्याचबरोबर भाजपचे जे विरोधी पक्ष आहेत त्यांचे पक्षांचे प्रमुख नेते हे देखील या बैठकीला उपस्थित राहणार आहेत। खास करून महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, महाराष्ट्रातून राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि अध्यक्ष शरद पवार आणि त्याचबरोबर शिवसेना नेते संजय राऊत हे तिघजण या व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे उपस्थित राहणार आहेत। मध्य प्रदेश, राजस्थान, छत्तीसगड, झारखंड, पश्चिम बंगाल आणि तामिळनाडू यांचे मुख्यमंत्री देखील या बैठकीला उपस्थित राहणार आहेत। व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे ही बैठक होणार आहे। सध्या देशभरामध्ये कोरोनामुळे जो लॉकडाऊन सुरू आहे, एक प्रकारे खूप मोठी एक परिस्थिती, संकटासारखी परिस्थिती जी आहे मोठी उपस्थित राहिलेली आहे। या संकटाच्या परिस्थितीमध्ये विरोधी पक्षांचं काय एक नेमकी भूमिका आहे आणि त्याचबरोबर ज्या राज्यांमध्ये केंद्रामध्ये भाजपचं सरकार आहे, ज्या राज्यांमध्ये भाजपचं सरकारने अशा राज्यांवरती खास करून अन्याय केला जात आहे, सध्या केंद्र सरकार जे काही बजेट आणि इतर सगळ्या उपाययोजना करत आहे त्या उपाययोजनांमध्ये या बिगर भाजपच्या राज्यांमध्ये एक प्रकारे आर्थिक सहाय्य आणि त्याचबरोबर इतर जे काही सहाय्य असेल ते पाहिजे त्या प्रमाणात पुरवलं जात नाही असं प्रत्येक राज्याचं आरोप आहे आणि त्यावरती खास करून ही चर्चा होणार आहे। त्याचबरोबर या संपूर्ण परिस्थितीमध्ये हे सगळे बिगर भाजपचे जे राज्य आहेत ते कसे काय तिथे काम करत आहेत, त्यांना काय काय उपाययोजना संदर्भात माहिती लागणार आहे, त्याचबरोबर आणखीन काय मदत लागणार आहे या संदर्भात देखील तिथे महत्त्वाची चर्चा होणार आहे। मात्र राज्यांच्या परिस्थितीवरती खास करून चर्चा होणार आहे, कारण बिगर भाजप राज्यांमध्ये एक वेगळी वागणूक दिल्याची मनामध्ये जी संभावना निर्माण झालेली आहे त्यावरती खास करून या बैठकीत नेमकं काय चर्चा होतीये हे आम्ही तुमच्याकडून सातत्याने जाणून घेत राहू। तुमची नजर असू द्या या बैठकीवर। वळत पुढच्या बातमीकडे। देशातील 20% कोरोना रुग्ण महाराष्ट्रात असून राज्य सरकार अपयशी ठरत असल्याची टीका विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे। राज्य सरकार आभासी जगात जगत असल्याचा टोलाही त्यांनी लगावला आहे। कोरोना मुकाबल्यासाठी उपाययोजना करण्यात महाविकास आघाडीचं सरकार अपयशी ठरल्याची टीका करत भाजपनं माझं अंगण माझं रणांगण या आंदोलनाची हाक दिली। राज्यभरात भाजपनं आंदोलन केलं। कोरोना रुग्णांना उपचार मिळत नाही आहेत, अनेक ठिकाणी रुग्णवाहिका मिळत नाही आहेत, सरकारी रुग्णालयांमध्ये दाखल होण्यासाठी जागा नाही असं देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलंय। पुढे बोलताना त्यांनी खाजगी रुग्णालयांचे दर 30,000 सुरू होत आहेत, त्यामुळे सर्वसामान्य माणसांचे हाल होत असल्याचंही फडणवीसांनी म्हटलंय। वेगवेगळ्या राज्यांनी मदत केली असताना या 12 बलुतेदारीमध्ये काम करणारा जो सामान्य माणूस आहे, छोटा छोटा व्यापार करणारा जो माणूस आहे, याच्याकरता कुठलंही पॅकेज हे राज्य सरकारने तयार केलेलं नाही। त्यासोबत असंघटित कामगार मोठ्या प्रमाणात आहे। आज आपण विचार केला तर मुंबई पुण्यासारख्या महानगरांमध्ये आमचे जे ऑटो चालक आहेत त्यांच्यावर उपासमारीची पाळी आहे, आमचे जे टॅक्सी चालक आहे त्यांच्यावर उपासमारीची पाळी आहे। यांच्या संदर्भात राज्य सरकारने निर्णय घेण्याची आवश्यकता आहे आणि म्हणून आम्ही मागणी केली आहे की एकीकडे कोरोनाग्रस्त रुग्णांची उपचार हे मोफत झाले पाहिजेत, प्रायव्हेट हॉस्पिटल देखील मोठ्या प्रमाणात अक्वायर करून त्यांचेही रेट फिक्स करून त्या ठिकाणी कंपल्सरी बेड मॉनिटरिंग करून सगळ्या रुग्णांना मोफत त्या ठिकाणी उपचार हे दिले पाहिजे, कोरोनाच्या रुग्णांना मोफत उपचार दिले पाहिजेत। कोरोना रुग्णांना कोणत्याही प्रकारचे उपचार मिळत नाहीत, 8-8 तास रस्त्यावर फिरावं लागतं, एम्ब्युलन्स मिळत नाही, ऍडमिट होण्याकरता गेलं तर सरकारी हॉस्पिटलमध्ये जागा नाही। केंद्र सरकारने 20,00,000 रुपयाचं पॅकेज हे या ठिकाणी घोषित केलं, परंतु राज्य सरकारच्या वतीनं एका दमडीचंही पॅकेज आतापर्यंत देण्यात आलेलं नाही। राज्य सरकार हे कुठेतरी अंग चोरून काम करत आहे,
अशा प्रकारची अवस्था आहे। आज आपण बघू शकतो वेगवेगळ्या राज्यांनी, कर्नाटकांनी पॅकेज दिलं, मध्य प्रदेश ने पॅकेज दिलं, गुजरात ने पॅकेज दिलं, अगदी काँग्रेस शासित कालपूर्व छत्तीसगढ़ ने देखील एक योजना जाहीर केली। वेगवेगळी राज्य आपापल्या घटकांना पॅकेज देत असताना या ठिकाणी मात्र केंद्र सरकारने केलेल्या मदतीच्या व्यतिरिक्त कुठला एक नवा पैसा राज्य सरकार खर्च करायला तयार नाही। नोटिफिकेशन वापरत घेतलं पाहिजे, सुधारित दर दिले पाहिजेत। कोरोनाच्या काळामध्ये कोणालाही नफेखोरी करण्याची परवानगी देण्यात येऊ नये, उलट जे नफेखोरी करतात त्यांच्यावर कडक कारवाई या ठिकाणी करावी। आणि माझं मत आहे, सरकार संवाद का करत नाही? शेवटी आपले जे हॉस्पिटल्स आहेत किंवा प्रायव्हेट हॉस्पिटल्स आहेत यांच्यामध्ये मानवता आहे ना, त्यांच्याशी संवाद करा, संवाद करून त्यांच्या माध्यमातून हे दर कमी करून घ्या, सरकारी दर देखील कमी करा। तिकडे मुलुंड कार्यालयात भाजपनं आंदोलन केलं। भाजपनं माझं अंगण माझं रणांगण आंदोलन करत सरकारवर जोरदार टीकास्त्र सोडलं। किरीट सोमय्या हे देखील सरकारवर टीका करतात। पश्चिम महाराष्ट्रातल्या कोल्हापुरात सुद्धा भाजपनं आंदोलन केलं। भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील हे काळी फीत लावून या आंदोलनात सहभागी झाले। त्यांनी सरकारविरोधात भाजपनं आंदोलनाचं शस्त्र उगरल्याचं सांगितलं। तेव्हा भाजपनं आक्रमक भूमिका घेतलेली आहे। राज्यातल्या कोरोनाबाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे। मुंबई पुण्यातली कोरोनाची जी परिस्थिती आहे ती दिवसेंदिवस गंभीर बनत चालली आहे। यात हे सरकारचं अपयश आहे असं म्हणत भाजपनं आक्रमक भूमिका घेतलेली आहे आणि आज अखेर त्यांनी आंदोलनाचं हत्यार उपसलंय। दरम्यान शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी भाजपच्या आंदोलनाबद्दल तीव्र प्रतिक्रिया दिली आहे, टीकेची झोड उठवली आहे। उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली एक युद्ध आपण लढतो आहोत महाराष्ट्रामध्ये, आणि ते युद्ध आपण पुढे जात असताना अशा प्रकारे अडथळे निर्माण करणं हे महाराष्ट्राच्या परंपरेला शोभत नाही। भारतीय जनता पक्षाला जर आंदोलन करायचंच होतं तर मुंबईतून आंतरराष्ट्रीय वित्तीय केंद्र जेव्हा गुजरातला नेण्याचा आदेश झाला 1 मेला, तेव्हा जर त्यांनी अशा प्रकारे केंद्राचा निषेध करण्यासाठी काळ्या पट्ट्या बांधल्या असत्या, काळ्या रिबीन बांधल्या असत्या, काळ्या चड्ड्या काळ्या बनियन घातल्या असत्या, तर कदाचित महाराष्ट्रानं त्यांची पाठ फुकटली असती। पण अशा वेळेला सरकारचं आणि राज्याचे हात बळकट करण्याची गरज असताना तुम्ही आंदोलन करताय, ही एक प्रकारचा जळघळाट आणि पोटदुखी आहे। मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी, गृहमंत्री अमित शहाजी, आरोग्यमंत्री केंद्राचे डॉक्टर हर्षवर्धन यांच्या संपर्कात आहे आणि त्यांच्या मार्गदर्शनानुसारच महाराष्ट्रामध्ये करोना संदर्भातलं काम करत आहे। हे जर इकडल्या महाराष्ट्रातल्या भारतीय जनता पक्षाच्या पुढाऱ्यांना पचत नसेल, पटत नसेल म्हणून ते आंदोलन करत असतील, हे आंदोलन खरं म्हणजे नरेंद्र मोदी यांच्या विरोधामध्ये असं म्हणावं लागतं। भाजपनं राज्यभरात केलेल्या आंदोलनावर काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत यांनी काय टीका केली आहे जाणून घेऊयात। अशा भयानक संकटात सुस्त कसं राजकारण, काळे कपडे घालून म्हणती अंगणाचे करू रणांगण, शत्रू कोरोना समस्त मानवतेचा भयंकर आणि मायावी, डॉक्टर नर्स पोलीस प्रशासन जीवाची बाजी लावली, वाढवती न धैर्य योद्ध्यांचे, वाढवती न धैर्य योद्ध्यांचे, सम्राटही निषेधाचे सूर जयांचे, मरो जनता हवी सत्ता, महाराष्ट्र द्रोही बीजेपी नाव तयांचे, महाराष्ट्र द्रोही बीजेपी हा ट्रेंड आज पूर्ण देशभरामध्ये नंबर 1 ट्विटर ट्रेंड झालेला आहे आणि महाराष्ट्र बचाव तथाकथित आंदोलन ज्या पद्धतीने भाजपनं करायचा प्रयत्न केला आणि आपलं अंगणही रणांगण करून त्या ठिकाणी राजकीय रणांगण अशा तऱ्हेने करायचं, या महाराष्ट्राच्या संकट काळामध्ये राजकारण करायचं जो डाव त्यांचा होता तो उलथवून लावलेला आहे आणि म्हणूनच आज महाराष्ट्राच्या जनतेनं काँग्रेसनं चालवल्या महाराष्ट्र द्रोही भाजपा ट्रेंडला पूर्ण प्रतिसाद दिला, त्याबद्दल जनतेचे त्या ठिकाणी धन्यवाद।
भाजपनं केलेल्या आंदोलनाला महाविकास आघाडीकडून प्रत्युत्तर देण्यात आलंय. पुण्यात शिवसैनिकही भाजपविरोधात आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालं. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या कार्यालयाच्या बाहेर शिवसेनेनं निषेध आंदोलन केलं. भाजप या संकटात नाहक राजकारण करत असल्याचा आरोप त्यांनी केलाय. वैभव सोनवणे आपले प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत. वैभव, सत्ताधारी आणि विरोधक आमने सामने येताना दिसतायत, पुण्यातलं नेमकं काय चित्र होतं? विलास, पुण्यात शिवसेनेनं चंद्रकांत पाटील यांच्या कार्यालयाच्या बाहेर आंदोलन केले. वास्तविक चंद्रकांत पाटील यांनी आवाहन केलेलं होतं भाजप कार्यकर्त्यांना, महाविकास आघाडीच्या सरकारच्या विरोधामध्ये आंदोलन करा, काळ्या फिती बांधा किंवा काळे झेंडे जे ते हातामध्ये घ्या. मात्र चंद्रकांत पाटील यांच्या कार्यालयावरती स्वतःच्या सकाळी कुणीच नसताना शिवसेनेचे कार्यकर्ते जे आहेत ते तिथे गेले, भगवा झेंडा घेऊन त्यांनी त्या ठिकाणी भाजपच्या भूमिकेचा निषेध जो आहे तो केलेला आहे. सोशल मीडियावरती यापूर्वीच मोठ्या प्रमाणावरती महाराष्ट्र जो की भाजप हे कॅम्पेन चालवलं जात आहे तिन्ही पक्षांकडून, शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेसकडून, आणि प्रत्यक्ष रस्त्यावरती शिवसेना भाजपच्या विरोधामध्ये उतरलेली पुण्यात कोथरूडमध्ये पाहायला मिळालं. धन्यवाद वैभव तुम्ही दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल. राज्यातल्या नागरिकांसाठी एक दिलासादायक बातमी आहे. ग्रामीण भागातील प्रवाशांची लाल परी म्हणजेच एसटी आजपासून सुरू झाली आहे. रेड झोन आणि कंटेनमेंट झोन वगळता एसटीच्या फेऱ्या सुरू होणार आहेत. मागील 2 महिन्यांपासून बंद असलेली जिल्हांतर्गत सेवा आता सुरू होतीये. काही निवडक मार्गांवर 7 ते 7 या वेळेत एसटी धावणार आहे. एसटीतल्या 50% सीट भरल्या जाणार आहेत. मात्र 10 वर्षांखालील मुलं आणि ज्येष्ठ नागरिक यांना प्रवास करता येणार नाहीये. प्रवासादरम्यान मास्क बंधनकारक असणार आहे. रायगड जिल्ह्यात 15 तालुक्यांपैकी 8 तालुक्यांमध्ये बस सेवा सुरू करण्यात आली आहे. महाड, अलिबाग, पेण, श्रीवर्धन, कर्जत, रोहा, मुरुड, माणगाव या 8 आगारातून 36 एसटी धावणार आहेत. या गाड्यांच्या 324 फेऱ्या होणार असल्याची माहिती आहे. दरम्यान प्रवाशांच्या गर्दीनुसार या गाड्या मुख्य मार्गावर धावतील असंही सांगण्यात आलंय. आजपासून नाशिक जिल्ह्यात अंतर्गत एसटी बस सेवा सुरू झाली आहे. मालेगावमध्ये कोरोनाबाधित रुग्णांची संख्या जास्त असल्यानं या शहराला वगळून मनमाड, येवला, नांदगाव, चांदवड, सटाणा इथून आज सकाळपासून एसटी बस धावू लागली आहे. तब्बल 2 महिन्यानंतर लालपरी सुरू झाल्यानं सर्वसामान्य प्रवाशांसह ग्रामीण भागातील प्रवाशांना मोठा दिलासा मिळाला. तब्बल 2 महिन्यानंतर रत्नागिरी जिल्ह्यात सुद्धा एसटी बसची जिल्हांतर्गत सेवा आजपासून सुरू करण्यात आली. एका एसटी बसमध्ये केवळ 20 प्रवासी बसवले गेले. सुरक्षिततेविषयी नियमावली तयार करण्यात आली. आज खेड एसटी आगारातून दापोली, मंडणगड, चिपळूण, रत्नागिरी या ठिकाणी एसटी बस सोडण्यात आल्या. याचा सविस्तर आढावा घेतला आमचे प्रतिनिधी चंद्रकांत बनकर यांनी. तब्बल 2 महिन्यानंतर हा आवाज आता ऐकायला येतोय, कारण जिल्हा प्रशासनाने एसटीची सुविधा ही जिल्हा अंतर्गत एसटीची सुविधा आजपासून सुरू झालेली आहे. आणि आपण बघू शकतोय की आज ही पहिली एसटी सुरू आहे. खेड ते दापोली, खेड मंडणगड, खेड चिपळूण, खेड रत्नागिरी या ठिकाणी आता जिल्हा अंतर्गत एसटीची बस सेवा सुरू केलेली आहे. प्रशासनाने जे आहे ते काही नियम ठेवलेले आहेत. वास्तविक पाहता लॉकडाऊनचे नियम थोडे शिथिल झालेले आहेत. नियम आहेत, एका एसटी बसमध्ये फक्त 20 प्रवासी जे आहेत हे या ठिकाणी बसणार आहेत. प्रवाशांना वैद्यकीय प्रमाणपत्राची आवश्यकता आहे. प्रवाशांना आधार कार्ड ओळखपत्राची आवश्यकता आहे. एसटीत बसण्यापूर्वी त्यांचं थर्मल स्कॅनिंग देखील केलं जात आहे. ही एक दिलासादायक बातमी आहे की जिल्हा अंतर्गत एसटीची सुविधा आता सुरू झालेली आपल्याला पाहायला मिळते. चंद्रकांत बनकर, न्यूज 18 लोकमत, खेड, रत्नागिरी. तिकडे मराठवाड्यातल्या बीडमध्ये आज जिल्हा अंतर्गत बस सेवा सुरू करण्याच्या संदर्भात निर्णय घेण्यात आला. तब्बल 60 दिवसानंतर एसटी बस रस्त्यावर धावल्या. मात्र प्रवाशांकडून म्हणावा तसा प्रतिसाद मिळत नाहीये असं अधिकारी सांगतायत. आज 53 बसगाड्या सोडण्यात आल्या. त्यात 50% आसन क्षमता घेऊन प्रत्येक सीटवर 1 प्रवासी असे 22 प्रवासी यांना परवानगी देण्यात आली. मात्र प्रवाशांनी पाठ फिरवल्याचं चित्र पाहायला मिळतंय. यात खबरदारी म्हणून 10 वर्षाच्या आतील लहान मुलांना प्रवेश नाही आहे. तसंच मास्कसुद्धा सक्तीचा करण्यात आला. परळीच्या
दोन, अंबाजोगाई दोन, बीड दोन, असे सहा गाडे आतापर्यंत मार्गस्थ झालेले आहेत. प्रवाशाचा अत्यंत अल्प प्रतिसाद असून फक्त 1 ते 2 प्रवाशी प्रत्येक गाडीत मिळालेले. या सगळ्या बातम्यांसोबत बुलेटिनमध्ये आपण एक छोटासा ब्रेक घेतोय. ब्रेकवर जाण्यापूर्वी एक अत्यंत महत्त्वाची आठवण, सगळ्या प्रकारच्या ताज्या घडामोडींच्या अपडेटसाठी तुम्ही news18lokmat.com या आमच्या वेबसाईटला नक्की लॉग ऑन करा. कुठे जाऊ नका, पहा फक्त news18lokmat. ब्रेक नंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत. नवी मुंबईतील कंटेनमेंट परिसरात आज नवी मुंबई पोलीस आणि नवी मुंबई महापालिकेच्या वतीनं परेड काढण्यात आली. नवी मुंबई रेड झोनमध्ये असली तरी सध्या कोरोनाची संख्या कमी होत चालली आहे, मात्र कंटेनमेंट झोनमध्ये रुग्णांची संख्या वाढू नये यासाठी ही परेड काढण्यात आली. याचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी विनय म्हात्रे यांनी. नवी मुंबईतला एकूण कोरोनाचा आकडा हा 1400 पार झालेला आहे. आपण जर पाहिलं तर नवी मुंबईमध्ये सध्या कोरोनाचा आकडा जो दिसतोय 1400 जरी पार झाला असला तरी मागच्या 10 दिवसापूर्वी ज्या पटीने कोरोनाचे आकडे वाढत होती त्यामध्ये संख्या कमी झालेली आहे. तरी देखील जरी तो आकडा जरी पाहिला तरी तो आकडा देखील खूप मोठा आहे. दररोज 50 ते 55 आसपास कोरोनाचे रुग्ण सापडत आहेत. म्हणून नवी मुंबई महानगरपालिका आणि त्याचबरोबर पोलीस, नवी मुंबई पोलीस यांनी एक लॉंग मार्च संपूर्ण कोपरकणी विभागामध्ये काढलेला आहे आणि या लॉंग मार्चच्या माध्यमातून त्यांनी संपूर्ण परिसरामध्ये एक मॅसेज देण्याचा प्रयत्न करत आहेत की सध्याची जी परिस्थिती आहे ती परिस्थिती कंट्रोलमध्ये असली तरी चिंता करण्याची गरज आहे आणि त्याचमुळे परिसरांना आवाहन करण्यात येतो आहे. मग नवी मुंबई महानगरपालिका असेल किंवा नवी मुंबई पोलीस असतील यांच्या माध्यमातून सगळ्यात महत्त्वाचं जे कंटेनमेंट झोन आहे ते म्हणजे कोपरखेड आणि तुर्भे. कोपरखेडमध्ये सध्या 287 वरती रुग्ण कोरोनाचे आढळलेले आहेत. तुर्भ्यामध्ये देखील ही संख्या खूप मोठ्या प्रमाणात आहे. नवी मुंबईमधले तुर्भे आणि कोपरखंड हे कंटेनमेंट झोन आहेत, म्हणूनच याच परिसरामध्ये हे लॉंग मार्च काढण्यात आलेला आहे. काय नक्की या लॉंग मार्चचा उद्देश आहे, महापालिकेचे आयुक्त अण्णासाहेब मिसाळ आहेत, आपण त्यांच्याशी बोलूया. सर काय सांगाल, काय तुमचं मेसेज देण्याचा प्रयत्न आहे काय? याच्यामध्ये आता नवी मुंबई परिसरातील जे संक्रमण आहे गेल्या आठवड्याभरात ही संख्या कमी होते, परंतु हे संक्रमण थांबवायचं असेल तर आपल्याला कंटेनमेंट एरिया विशेषतः या एरियामध्ये तिथून लोक जे आहेत बाहेर येऊन त्याचं संक्रमण वाढू नये, कंटेनमेंट एरियामध्ये त्यांनी राहावं आणि नव्याने कंटेनमेंट एरिया पण तयार होऊ नये. जो कोरोनाचा वाढता प्रभाव आहे हा कमी व्हावा यासाठीच नवी मुंबई पोलीस, नवी मुंबई महानगरपालिकेच्या पोलिसांनी ह्या संपूर्ण परिसरामध्ये एक प्रबोधन करण्याचं, लोकांना जागृत करण्यासाठी हा प्रयत्न केला. विनय म्हात्रे, news18lokmat, नवी मुंबई. तिकडे खान्देशातल्या जळगावमध्ये सावदा स्थानकावर अनेक प्रवासी अडकलेत. लॉकडाऊनमुळे मजुरांना आपल्या गावी जाण्यासाठी केंद्र सरकारनं श्रमिक एक्सप्रेस गाड्या सुरू केल्या. मुंबईहून लखनौसाठी निघालेली रेल्वे सावदा स्थानकावर अडकली, त्यामुळे प्रवाशांचे खाण्यापिण्याचे प्रचंड हाल होत आहेत. त्यांनी या सगळ्या संदर्भात आपली व्यथा मांडली आहे, पण ग्रामस्थांनी तिथं आपल्या परीनं मदतीचा हातही दिला. कोरोनाच्या युद्धात सर्वच क्षेत्रातून मदतीचा ओघ सुरू आहे. राज्यातल्या राष्ट्रीय बंजारा परिषदेचे अध्यक्ष किसनराव राठोड यांनी आगळी वेगळी मदत सुरू केली आहे. कोरोनाच्या लढाईत अग्रेसर असलेल्या मुंबई, ठाणे, नवी मुंबईसह राज्यातल्या अनेक जिल्ह्यात पोलीस ठाणे आणि सरकारी कार्यालय सॅनिटायझरची फवारणी केली जाते. राज्यातील गोरगरीब गरजूंना अन्नधान्याचं वाटप करण्यात येत आहे. आरडी इंटरनॅशनल स्कूलच्या माध्यमातून गोरगरीब विद्यार्थ्यांची शालेय फी माफ करणं, लॉकडाऊन काळात घरात राहणाऱ्या लोकांना गोर बंजारा साहित्यावर लिखाण करण्यासाठी प्रोत्साहन देण्यात येत आहे. तर राज्यात अनेक ठिकाणी किसनराव राठोड निर्मित गोर बंजारा तीर्थक्षेत्रात विलगीकरण कक्षाची सोय करण्यात आली आहे. गीरच्या जंगलाजवळ एक जबरदस्त घटना घडली आहे. लेबर पेनमुळे गर्भवती महिलेला रुग्णवाहिकेतून रुग्णालयात नेलं जात होतं. ड्रायव्हर सुसाट वेगानं रुग्णवाहिका पळवत होता, पण अचानक त्यानं ब्रेक मारले. समोर बघतो तर काय, सिंहांचा समूह रस्ता रोखून बसला होता. ड्रायव्हर जोरजोरानं हॉर्न वाजवत होता, पण तो जंगलाचा राजा हलायला तयार नव्हता. रुग्णवाहिकेच्या
पॅरामेडिकल कर्मचाऱ्यांनी रुग्णवाहिकेतच डिलिव्हरी करण्याचं ठरवलं. सिंहांचा समूहाचा आजूबाजूच्या रुग्णवाहिकेत बाळाचा जन्म होऊन 20 मिनिटं झाली होती. त्यानंतर जेव्हा सिंहांचा समूह तिथून गेला त्यानंतर रुग्णवाहिका रुग्णालयात पोहोचली. सध्या बाळ आणि आई सुखरूप आहे. कोरोना व्हायरसचं केंद्र असलेल्या वुहानमध्ये आता जंगली प्राण्यांचं मांस खाण्यावर बंदी घालण्यात आली आहे. 5 वर्षांसाठी ही बंदी घालण्यात आली आहे. महासाथीचा वाढता प्रभाव आणि अन्य कारणांमुळे वुहानमध्ये जंगली प्राण्यांची शिकार करणं आणि मांस खाण्यावर बंदी घालण्यात आली आहे. कोरोनाच्या संकटामुळे अमेरिकेसारख्या बलाढ्य देश सुद्धा घायकुतीला आलाय. अमेरिकेतल्या अनेक शहरांमध्ये आता बेघरांसाठी तंबू उभारलेले पाहायला मिळत आहेत. सॅन फ्रान्सिस्को सिटी हॉलजवळच्या एका विस्तीर्ण रस्त्यावर जवळपास 80 तंबू उभारण्यात आलेत. सुरक्षित झोपण्याच्या गावात असं या मोहिमेला नाव देण्यात आलं आहे. कोरोनामुळे बेघरांसाठी असलेली अनेक निवारा केंद्र बंद करणं सरकारला भाग पडलं आहे.